सर्वांना जय शिवराय. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माही गुरु फार्मिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावरान कोंबड्यांची पोल्ट्री आणि गावरान अंड्यांचा व्यवसाय याविषयीची माहिती घेणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लेयर पोल्ट्री फार्मिंग या संदर्भातला व्हिडिओ पाहिलेला होता, परंतु हा एक थोडासा वेगळा विषय आज या ठिकाणी आपण घेतो आहे. आणि त्या विषयाच्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहोत पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी. आणि ज्यांच्या पोल्ट्रीचा आपण या ठिकाणी व्हिडिओ करतो आहे, सुरुवातीला त्यांची ओळख आपण करून घेऊया. आपली ओळख आमच्या प्रेक्षकांना सांगा. मी अभिमन्यू अर्जुन मोरडे, मुक्कम पोस्ट पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. नक्कीच. तर आपण हा गावरान कोंबड्यांचा पोल्ट्रीचा किंवा अंड्यांचा व्यवसाय करताय, तर साधारणतः आपण ह्या व्यवसायाला कधी सुरुवात केली होती? तीन वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या अगोदर सुरुवात केली होती. तर हा व्यवसाय आपण करावा अशी कल्पना आपल्याला कशी सुचली किंवा आपण याची कुठून माहिती आपल्याला भेटली होती का? अच्छा. लॉकडाऊन झाल्यानंतर जर अंड्यांची लोकांना कमतरता जाणवली, लोक अंडी करायला लागली रोगाविषयी, मग आम्हाला महत्त्व कळलं का बाबा अंड्यांमध्ये प्रोटीन असतं, रोगप्रतिकार शक्ती जास्त असते, मग त्याला मागणी असती, म्हणून मग आम्ही सुरुवात केली आणि मग त्याला प्रतिसाद बी चांगलाच भेटला. अच्छा. मग व्यवसाय सुरू करायच्या अगोदर आपण कुठून माहिती वगैरे घेतली होती की काय? माहिती नाही. आता माहिती म्हणजे आमच्याकडे जुनं बॉयलर पोल्ट्रीचं शेड होतं, तर त्याची थोड्या माहिती होतीच आम्हाला. नक्कीच. मग जेव्हा आपण हा व्यवसाय सुरू केला, साधारणतः सुरुवातीचा भांडवली खर्च आपल्याला किती आला होता? मग शेड असेल किंवा पक्षी असतील त्यासाठी? तर ते शेड नाही, हे जनावरांचं जुनंच होतं, त्याला कडेन जाळी मारली आणि कंपाऊंड मारलं, तर साधारण माझ्या हिशोबाने 70-80 हजार रुपयात सगळा खर्च झाला त्यावेळेस. म्हणजे कमी खर्चामध्ये आपण ह्या व्यवसायाला सुरुवात केली होती. मग त्यावेळेस सुरुवातीला आपण कुठल्या जातीचे पक्षी या ठिकाणी टाकले होते? सुरुवातीला ॲस्ट्रोलॅब म्हणून एक जात होती आणि कावेरी म्हणून होती, अशा दोन जातींची पक्षी टाकली होती. मग किती पक्ष्यांपासून आपण सुरुवात केली होती? सुरुवात मी 500 पक्ष्यांपासून केली होती. 500? अच्छा. हा, पण आहे ना, नंतर जे अंडी द्यायचं प्रमाण त्यांचं वाढलं आणि गिरायक नसायचं, मग कमी केलं, मग आहे ना, मग मी आता याच्यात 100च पक्षी ठेवलेत आता. अच्छा. म्हणजे थोडस त्याचा खप कमी होता. मग सध्या अंड्यांची किंवा पक्ष्यांची मागणी कशी? आता कसं आहे, आता आहे ना, मी हे आता आहे ना, मी कडकनाथ आणि गावरान म्हणजे प्युअर गावरान असं क्वालिटी तयार केलेली आहे ह्या कोंबड्या, म्हणजे थोड्याच म्हणजे क्रॉसमधले आहेत, नाहीतर असं गावरान म्हणजे एकदम जुन्या पद्धतीकडे वळवलेलं आहे आता सध्या. अच्छा. म्हणजे गावरान पण आहेत, कडकनाथ पण आहे. कडकनाथ आहे हा, आणि काही क्रॉस बी आहेत. क्रॉस पण आहेत. मग सध्या आपल्याकडे आता 100 पक्षी आहेत. हा, ओके. मग ह्यांचं दिवसभराचं शेड्यूल कसं असतं? सकाळी उठल्यानंतर त्यांना एकदा लेयरचं खाद्य द्यायचं, 100 पक्ष्यांना 10 किलो लेयरचं खाद्य द्यायचं, आणि नंतर मग मोकळ्या सोडायचं, मग असं उकुंड्यावरती याच्यावरती चारतं, मग मोकळ्या सोडायचं त्यांना. तेच माझा पुढचा प्रश्न तोच होता की खाद्याचं किंवा पाण्याचं व्यवस्थापन असं आपण कशा पद्धतीने करताय? बाहेरचं कुठलं कुठलं खाद्य आपण वापरताय? लेयरचं फक्त मी 10 किलोवर खाद्य आणतो आणि नंतर बाकी मग असंच फिरून ते किडा मुंगी खाऊन ते त्यांचं म्हणजे त्याला क्वालिटी अंड्याला क्वालिटी येण्यासाठी ते आवश्यकच आहे. अच्छा. मग आता सध्या अंड्यांचं किती प्रोडक्शन होतं? 50-60 अंडी निघतात रोजची. अच्छा. मग आपण फक्त अंड्यांचीच विक्री करताय की जो आता सध्या तरी अंड्यांचीच विक्री, कारण कसं आहे आता नवीन काय मी भरलेलं नाही, आता फक्त 100 कोंबड्या आहेत आणि एकच कोंबडा ठेवला त्यामध्ये, तर सध्या अंडीच फक्त विक्री करतो. अच्छा. मग आता मागच्या जवळपास आपण 3 वर्षापासून हा व्यवसाय करताय, मग हा व्यवसाय करताना आपल्याला मागच्या 3 वर्षामध्ये कुठल्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला किंवा एखाद्या नवीन व्यवसायकाला एखाद्या नवीन अडचणीचा सामना म्हणजे काय झालं का, जेव्हा मी पहिल्यांदा केलं ना त्यावेळेस आपल्याला खाद्य त्यांना कशा पद्धतीत द्यायचं त्याचं माहिती नव्हतं, मग त्याला मी जास्त प्रमाणात खाद्य व्हायचं आणि मग ते अंड्यांची साईज मोठी व्हायची आणि मग अंडं त्यांचं म्हणजे घालताना ते गुतायचं आणि गुतलं कोंबडीच मारायची डायरेक्ट. अच्छा. म्हणजे एखाद्या नवीन व्यवसायाला जर हा व्यवसाय चालू करायचा असेल जसं तुम्ही चालू केला होता, सुरुवातीला काय काळजी घ्यावी? आपण काय त्याला अनुभव पाहिजे, महत्वाचा म्हणजे अनुभव घेणं गरजेचं आहे. ह्या कोंबड्यांना काय होतं आणि म्हणजे अंड्यांवर आल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर सगळ्यात मोठा तोटा असतो याच्यामध्ये. अच्छा. म्हणजे त्यांचं काय व्हॅक्सिनेशन असतं, आजार असतं, याची बेसिक माहिती आपल्याला असते ना? त्याचं व्हॅक्सिनेशन म्हणजे त्याला ना महिन्यातून एकदा हे द्यायचं, लासोटा म्हणून एक लस असती ती द्यायची आणि नंतर तुम्हाला समजा अंड्यांचं प्रमाण कमी वाटलं तर ॲस्ट्रोलॅब म्हणून एक कॅल्शियम आहे आणि व्हाय मिनरल त्याचं मिश्रण दिलं अंड्यांचं प्रमाण चांगलं देतात ते. अच्छा. मग आता आपलं जे दररोजचं अंड्यांचं प्रोडक्शन किती होतं सध्या? 100 कोंबड्यांमध्ये 60 अंड्यांचं प्रोडक्शन. त्यांची विक्री आपण कुठं करताय? आता सध्या तरी जागेवरच, थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे 10 रुपयाला जागेवर अंडं जातं आता.
म्हणजे 10 रुपयाचा हा रेट त्याच्या खर्चाच्या मानाने योग्य आहे की कसं? योग्य योग्य. अच्छा, म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे जास्त कोंबड्या होत्या, आपण थोडंसं आता कमी केलेलं आहे, पण भविष्यामध्ये आपलं काय नियोजन आहे? नाही नाही, भविष्यामध्ये म्हणजे जास्त प्रमाणात केले ना का व्यापार, मग व्यापारी आला का मग ते कमिशनवर ते अंडी द्यावं लागतं, मग पार ते 7 रुपये 8 रुपये असे रेटने मागतात अंडी. आणि आता इथं म्हणजे कसं 10 रुपयाने जाते जागेवरती, त्याच्यामुळं जास्त प्रमाणात केला का तोटा होण्याचे जास्त चान्सेस आहे त्याच्यात. ओके, मग साधारणतः आता एवढ्या पक्ष्यांसाठी असेल किंवा ह्या शेडसाठी असेल तुम्हाला दिवसातला किती वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी आपले किती माणसं काम करतात? सकाळी फक्त एक माणसाला अर्धा तास सकाळी हे केल्यानंतर त्याला खाद्य टाकायचं, पाण्याची भांडी धुवायची आणि त्याला मोकळंच वाढायचं, दुपारच्या वेळेस अंडी काढायला यायचं. अच्छा, म्हणजे साधारणतः 1 ते 1.5 तास दिवसातला जातो. हो, म्हणजे एखादा शेतकरी जर शेती करत असेल आणि त्याला जोड व्यवसाय म्हणून, किंवा एखादा तरुण असेल त्याला जोड व्यवसाय म्हणून जर हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी तो केला तर काही हरकत नाही? हा अतिउत्तम शेतीसाठी ना जोड व्यवसाय एकदम अतिउत्तम आहे हा. अच्छा, रोजच 400-500 रुपये तुम्हाला उत्पन्न चालू होतं यातून. 500 अंडी गेले तर 100 रुपयाचं खाद्य असतं, 400 रुपये निव्वळ फायदा राहतो. नक्कीच. मागायचं जसं आपण बोलणं झालं की बरेच आपले तरुण जे असतात ते या ठिकाणी 8-10 हजारावर नोकरी करतात, MIDC मध्ये असेल, तर त्यांच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर त्यांना काय सांगाल की तुम्ही नोकरी करणं योग्य आहे की असा एखादा व्यवसाय जसं तुम्ही सांगितलं 500 रुपये दिवसाला भेटतात? हो, आता कसं जे ना जे MIDC मध्ये जातात पण ज्यांचं शिक्षण आहे त्यांनी हा व्यवसाय नाही, पण जे सिक्युरिटीमध्ये जातात जे हेल्परमध्ये जातात त्यांनी हा व्यवसाय करणं एकदम उत्कृष्ट आहे. नक्की, म्हणजे गावरान कोंबड्यांचा असेल किंवा इतर कुठलाही व्यवसाय असेल त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही व्यवसायामध्ये मराठी तरुणांनी व्यवसायामध्ये व्यवसाय कुठलाही छोटा नसतो, तो व्यवसाय हा व्यवसाय असतो आणि जी नोकरीतून प्रगती होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक वेगाने आणि जास्त प्रगती आपल्याला व्यवसायातून होऊ शकते आणि मराठी माणूस व्यवसायामध्ये उतरला पाहिजे तरच त्या ठिकाणी काहीतरी बदल झालेला आपल्याला या ठिकाणी दिसेल. तर आज आपण पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी येऊन या ठिकाणी जो गावरान कोंबड्यांचा छोटासा पोल्ट्री फार्म आहे त्या संदर्भातली माहिती घेतली आणि साधारणतः महिन्याकाठी तुम्ही फक्त दिवसातला 1 ते 1.5 तास देऊन साधारणतः 15,000 आसपास उत्पन्न निश्चितपणे घेऊ शकता आणि त्यावर तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे एक जोडधंदा म्हणून तो कमी करू शकता अशी या ठिकाणी माहिती आपल्याला भेटलेली आहे. तर आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपल्या व्यवसायाची माहिती आमच्या चॅनलला आणि चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि जर कोणाला या पोल्ट्री शेडला भेट द्यायची असेल तर आपण निश्चितपणे पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी येऊ शकता, त्यांचा संपर्क क्रमांक मी तुम्हाला देईल जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर. आणि निश्चितपणे या ठिकाणी भेट देऊन तुम्ही माहिती घेऊन स्वतःचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू करू शकता. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक धन्यवाद.